वीज खांबावरून तुटलेल्या विद्युत भारीत वीज वाहिनीचा जोरदार शॉक लागून रानात सरणाऱ्या चार दुपत्या गुरांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी केळंबे येथे पहाटे 5:30 वाजण्याच्या दरम्यान घडली। यामध्ये गुरे मालकाचे सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झाले। लांजा तालुक्यातील केळंबे येथील राजाराम मिर्या लांबोरे यांनी आज शुक्रवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या दरम्यान आपली गुरं लगतच्या जागेत चरायला सोडली होती। यावेळी वीज खांबावरून तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून 2 गायी आणि 2 म्हशी यांचा मृत्यू झालाय। माझी जनावरे मी सकाळी 5:30 वाजता चरायला सोडली असता विद्युत तार वाऱ्यामुळे तुटून पडली असल्यामुळं त्याला चिकटली गेली। गाई ओरडल्यामुळे मी जवळ गेलो तर माझ्या लक्षात आलं की तार तुटून जनावरं चिकटली तशी। मग मी लांब गेलो तर अशा पद्धतीत माझ्या 2 म्हशी व्यायलेल्या असून वेळेला 6-6 लिटर दूध देणाऱ्या असून कमीत कमी 1.5 लाख रुपये किमतीच्या 2 म्हशी आहेत। तशाच 2 गायी त्या पण व्यायलेल्या अवस्थेत आहेत 15 दिवसाच्या अवधीतल्या। तर त्या गाई 1 12 लिटर दूध देते, 1 10 लिटर दूध देते दिवसाला, दिवसातून 2 वेळा। तर असं माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। अकस्मात झाल्यामुळं माझ्या लक्षात आलं नाही ते तार तुटलेली असल्यामुळं गवतात, तरी माझं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे। तरी कृषी विभागाचे लोक येऊन पंचनामा करून गेले आहेत, तसेच महावितरणाचे लोक येऊन तार वगैरे बाजूला काढलेले आहे, असं ज्या पद्धतीत पंचनाम्याचं काम झालेलं आहे।